दत्तनगर लाल बावटा कार्यालयात श्रमिकांचा विभागीय निर्धार मेळावा माजी नगरसेविका सुनंदा बल्ला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सोलापुरात असंख्य कामगार आहेत. प्रामुख्यानं कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात 100 वर्षाहून अधिक वर्षापासून कामगार काम करत आहेत, परंतु यांना कामगार कायद्याचा लाभ मिळत नाही. तसंच कामगार कायद्याच्या हक्क आणि अधिकारापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचा डाव इथल्या कारखानदारांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने रचलेला आहे. कामगारांना किमान वेतन, निवृत्ती वेतन 10,000 रुपये आणि सामाजिक सुरक्षा देणे बंधनकारक आणि अनिर्वायी आहे. मात्र शासनाची उदासीनता, प्रशासनाची दिरंगाई यामुळे कामगारांचं मोठं नुकसान होत आहे. म्हणूनच आगामी काळात या लढाईची धार आणखी तेज आणि उग्र स्वरूपाची राहील आणि श्रमिकांना शासनाकडून सामाजिक सुरक्षेचं कवच देण्यास शासनाला भाग पाडू असा लक्षवेधी इशारा कामगारांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिला. ప్రతి ఆడే మన మాక్క జల్లెలు అయ్యా ఇంతది చిప్పలు పడక ఇల్లు కానీ. बुधवारी 28 ऑगस्ट रोजी दत्तनगर लाल बावटा कार्यालय इथं श्रमिकांचा विभागीय निर्धार मेळावा माजी नगरसेविका कॉम्रेड सुनंदा बल्ला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, अशोक बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम, श्रीनिवास कुने, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ आदींची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक बल्ला, शिवा श्रीराम, सनी कोंडा, किशोर गुंटला, बालाजी गुंडे, बलराज मेहत्रे, श्रीनिवास तंगडगी, प्रशांत विटे, प्रकाश कुऱ्हाडकर, गोपाळ जकलेर, अंबादास गाडगी, प्रवीण आडम आदींनी परिश्रम घेतलं. प्रास्ताविक अशोक बल्ला यांनी केलं तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं.